Moleque! Sim! Mas o Eta de Itabate! De Itabate! De Itabate! Lei, maldade de Itabate! De Itabate! De Itabate! Nina Mitchell, a camarada, a camarada, get lit, pai! Get lit, pai! Aí tu sabe, hoje meu! Hoje meu! Hoje meu! Aí tu me cantará! मागे आपण 19 नोव्हेंबरला लागूपत 3 दिवस 31 तास हा महानगरपालिकेच्या विरोधात आमरण उपोषणावर बसलो होतो. 2 दिवसानंतर इथल्या महानगरपालिकेला जाग आली होती आणि त्यानंतर जिल्ह्याचे खासदार जिल्ह्याचे प्रथम नागरिक खासदार राजेंद्र गावे हे आपल्या उपोषणस्थळी येऊन भेट दिली होती आणि त्यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त आणि आयुक्त यांच्याशी किमान 3 तास आपली चर्चा झाली होती आणि आयुक्तांच्या आपल्याला लेखी प्रकारे आश्वासन दिलं होतं की सर्व कामगारांना आम्ही कामावर घेण्यास तयार आहोत. हे कामगार कोण आहेत ज्यावेळी लॉकडाऊनच्या काळात इथल्या महानगरपालिका इथले मोठे मोठे भांडवलदार आणि इथले सर्व पैशावाले मारलेले अधिकारी इथला रणछोड बंगल्या आणि त्यावेळी हे आमचे कामगार रस्त्यावर उतरून काम करत होतो, गटार साफ करत होतो. आज आपण काय मागायला आलोय? आपण बंगला बघतोय का? महानगरपालिकेचे आयुक्त डी गंगाधर जेव्हापासून आलेले आहेत तेव्हापासून आपण पाहतोय की कामगारांना कामावरनं काढायचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. अनेक कामगारांना कामावरनं काढला, हे तेच कामगार आहेत ज्या कामगारांना कामावर काढल्याच्या नंतर परत रुजू केला आणि परत यांना ज्या वेळेला यांचा वापर करून घेतला त्याच्यानंतर परत यांना काढलं. हे सगळे कामगार आक्रमक झालेले आहेत आणि महानगरपालिकेत त्यांनी भव्य मोर्चा काढलेला आहेत. आपल्यासोबत काही मोर्चेकारी आहेत, काही भगिनी आहेत, त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करू काय काय आज आपण कशासाठी इथे आलात. लॉकडाऊनच्या काळात महानगरपालिकेने जे जुने कामगार होते सफळवाले व इतर इथले ती लोक लॉकडाऊनच्या काळात कोरोनाला घाबरून घरात बसले होते आणि त्यावेळी मात्र इथले स्थानिक भूमिपुत्र मग ते आदिवासी असतील, मांगेला असतील, आगरी असतील, इथले गुपारी असतील, ख्रिश्चन असतील, सर्व जाती धर्माच्या कामगारांनी स्वतःच्या जीवावर उधार होऊन या महानगरपालिकेसाठीच नाही तर इथल्या वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणारे सर्व जनतेसाठी काम केलं होतं. त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी सर्वांना सांगितलं होतं की गॅलरीमध्ये येऊन टाळ्या वाजवा आणि टाळ्या वाजवा, ह्याच कामगारांसाठी पंतप्रधानांनी टाळ्या वाजवल्या होत्या. परंतु इथल्या महानगरपालिकेने ह्या कामगारांचा वापर करून घेतला आणि वापर झाल्यानंतर ह्या कामगारांना कामावरून काढून टाकलं, कोणत्याही प्रकारची नोटीस न देताना कामावरून काढलं. म्हणून ह्या महानगरपालिकेच्या कामगारांच्या आज आम्ही आयुक्तांच्या कानफाड वाजवण्याकरता आलेलो आहोत. ज्या प्रकारे आमच्या कामगारांकरता आम्ही टाळ्या वाजवलेल्या त्याचप्रकारे आयुक्तांच्या कानफाड वाजवल्याशिवाय राहणार नाही. मागे 19 नोव्हेंबरला आम्ही लागोपाठ 31 तास आमरण उपोषण केलं होतं याच गेटसमोर. त्यावेळी पोलिसांनी आमच्यावर 183 प्रमाणे गुन्हे दाखल 341 प्रमाणे आमच्यावर गुन्हे दाखल केले होते. आम्हाला जामीन करावा लागला, आम्हाला जेलमध्ये जावं लागलं. आज आम्ही या पोलीस प्रशासनाला आणि महानगरपालिकेला सांगण्याकरता आलेलो आहोत की मागे आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळी आम्हाला आश्वासन दिलं होतं की सर्व कामगारांना आम्ही कामावर घेण्यास तयार आहोत, परंतु आमची फसवणूक केली आहे. इथल्या राजेंद्र गावित खासदार आहेत प्रथम नागरिक, त्यांची फसवणूक केली आहे. या सर्व कामगारांना कामावर त्वरित घेतलं पाहिजे
आणि यामध्ये बहुतेक आदिवासी कामगार आहेत. आदिवासींची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि इथल्या आयुक्तांनी राजीनामा दिला पाहिजे. जर तुम्ही एखाद्या पक्षाच्या आडेला लपून काम करत असाल, जनतेची बाजू ऐकत नसाल गोरगरिबांची, तर तुमचं इथे काहीच काम नाही, तुम्ही इथून चालते. किती कामगार आहेत ज्यांना कामावर काढलंय? 175 कामगार आहेत आणि यामधले निम्मे कामगार आदिवासी आहेत, इथले भूमिपुत्र आहेत. आणि इथल्या कामावर घेण्याच्या अगोदर हे कामगार कुठेतरी मजुरी करत होते, कुठेतरी चांगल्या 10-15 हजार कामाला होते, पगार मिळत होता. परंतु ह्या लोकांनी आमची फसवणूक केली की तुम्ही जर आज लॉकडाऊनच्या काळात कामावर लागले तर तुमचं आयुष्य सुधरेल, तुमचं भविष्य सुधरेल. आमच्या पोरांनी विचार नाही केला, पोराबाळांचा लहान लहान मुलं घरात ठेवली आणि कोरोना न घाबरता इथल्या नागरिकांसाठी आम्ही काम केलं. आणि जर आमचा वापर करून ही महानगरपालिका आम्हाला सोडत असेल तर यांच्या सातळ्यावर लात मारून आम्ही कामावर घेतल्या शांत बसणार नाही. आपण पाहिलं कशा प्रकारे कामगार जे आहेत ते आक्रमक झालेले. खरंच आहे की कोविडच्या काळामध्ये कोरोना योद्ध्यांसाठी ज्या काही गोष्टी ठेवल्या होत्या, आज कुठेतरी कोरोना योद्ध्यांवरती अन्याय होतोय या गोष्टीवर एक दिसून येत आहे. टॉप 10 महाराष्ट्रमधून दीपक कोटेकर, विरार.